कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कोल्हापूरमध्ये कॅन्सर उपचार कक्षाची स्थापना करावी अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाडिक यांनी ही मागणी केली माजी आमदार अमल महाडिक यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनानं लक्ष देण्याची मागणी केली सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे त्यावर सरकारी रुग्णालयात प्रभावी उपचार यंत्रणा उपलब्ध नसल्यानं बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात काहींना शासकीय योजनांचा लाभ मिळतो पण खासगी रुग्णालयात उपचार घेताना अनेकांचा खिसा रिकामा होतो त्याचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये अथवा स्वतंत्ररित्या कॅन्सर उपचार केंद्र सुरू करण्याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा आणि संबंधित खात्यांना आदेश द्यावेत अशी मागणी महाडिक यांनी केली याबाबतचं निवेदन माजी आमदार महाडिक यांनी फडणवीस यांना दिलं त्यावर या प्रश्नी लक्ष घालू असं आश्वासन फडणवीस यांनी दिलंय